नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण पीठ न शिजवता न लाटता कोणतीही तयारी न करता झटपट होणारे पापड आज आपण बघणार आहोत। चला तर मग हे पापड बनवण्यासाठी आपल्याला कोणतं साहित्य लागणार आहे ते आधी आपण बघूया। बघा, त्यासाठी मी 2 वाट्या पोहे घेतलंय। बघा, हे पोहे कागदी पोहे घ्यायचे, अगदी पातळसं पोहे घ्यायचंय, जाडसर पोहे घ्यायचं नाही आहे। तर हे पोहे आता आपण छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। बघा, त्यांना घाण वगैरे लागलेली असते किंवा यात काळी कचरा वगैरे असतो, तर आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि लगेच हे पाणी निथळून घ्यायचं आहे। घरगुती यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज घरगुती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळ असलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा। म्हणजेच मी आपल्यासाठी उन्हाळी वाळवण्याचे पदार्थ आणि इतरही छान छान व्हिडिओ घेऊन येत आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच कमेंट्स करायला विसरू नका। बघा, आता हे आपण पूर्ण पाणी निथळून घेतलं आहे आणि आता हे पोहे आपण 15 ते 20 मिनिटांसाठी झाकून ठेवायचे, म्हणजे छान भिजलं जाईल। बघा, आता 15 मिनटं झाली आहेत आणि आता हे पोहे आपण हाताने छान मळून घ्यायचं आहे। बघा, लगेचच हे पोह्याचं छान पीठ होतं तयार। बघा अशा पद्धतीने, आणि शक्यतोवर पातळच पोहे घ्यायचं आहे। बघा, आता हे छान पोहे आपलं मळलं गेलं आहे, अतिशय लगेच मऊ लुसलुशीत असं पीठ तयार होतं। यात आता आपण हे पोह्याचं जे पीठ आहे एका ताटामध्ये किंवा परातीत काढून घ्यायचं आहे। यात आता आपण 1/2 चमचा पापड खार टाकलाय आणि 1/2 चमचा मीठ टाकलेलं आहे। बघा, आता हे पापड खार आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण। तुम्ही जर पापड खार नाही टाकला तरी चालेल, पण पापड खार टाकला तर पापड अधिक फुलतो आणि हलका देखील व्हायला मदत होते। बघा, आता यात जर पाण्याची थोडी गरज वाटली तरच टाकायचं आहे, नाही गरज असेल तर टाकायची गरज नाही। बघा, आता हे पीठ थोडं घट्ट वाटतंय म्हणून थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे व्यवस्थित। बघा, आता छान पद्धतीने गोळा झालाय। आता इकडे मी जाडसर प्लास्टिकचा पेपर घेतलाय आणि त्याला थोडं किंचित तेलाचा हात फिरून घेतलाय, म्हणजेच हे पापड आपले चिपकायला नको। आता छोटे छोटे गोळे आपण बनवून घ्यायचे। बघा, अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। खाली आणि वर ठेवण्यासाठी प्लास्टिकचे पेपर आपण छोटे छोटे कट करून घेतलेत आणि या पेपरला किंचित तेल लावून अशा पद्धतीने हे पापड आपण डिशच्या साह्याने प्रेस करून घ्यायचे। बघा, अतिशय झटपट होणारे हे पापड आहेत। आपल्याकडे जर पुरी प्रेस असेल तर त्याने सुद्धा तुम्ही हे पापड प्रेस करू शकता। तर आजचे हे पापड आपले न लाटता अतिशय सहज सोप्या पद्धतीने होणारे हे पापड आहेत आणि कुणीही करू शकेल अशा पद्धतीचे हे पापड आहेत। तर याला काहीच मेहनत आपल्याला लागत नाही। तर हे पापड बघा अतिशय झटपट होत आहेत, काही मेहनतीची गरज नाही आहे आपल्याला। तर अशा पद्धतीने हे पापड तुम्ही कागदावरती टाकायचे आणि 2-3 दिवस कडक उन्हात वळवून घ्यायचे। बघा, किती छान पापड आपले झाले आहेत। आता 2-3 दिवस मी कडक उन्हात वाळवून घेतलेत। अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीचे हे पापड कुणीही करू शकेल। बघा, आता हे पापड मी तुम्हाला तळून दाखवते। बघा, आता इकडे आपलं तेल गरम झालंय आणि आपण यात पापड टाकलेलं आहे। बघा, पापड टाकताच किती छान असा फुलतोय, अतिशय हलका आणि छान दुपटीने फुलणारा हा पापड आहे। आणि अशा पद्धतीचे पापड तुम्ही नक्की करून बघा। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा। तसेच यापुढील उन्हाळी वाळवण्याच्या पदार्थामध्ये तुम्हाला कोणती रेसिपी हवी आहे हे देखील मला कमेंट्स करून नक्की सांगा। तर पुन्हा भेटूया असेच छान छान व्हिडिओसोबत। धन्यवाद।